हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाबरोबरच उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेच्या प्रकरणावरील आवाज संसदेत घुमलाय. हैदराबाद एन्काउंटरचं समर्थन करत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानं उन्नाव घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. एकीकडे हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पळून जात असताना गोळी मारून ठार केलं जातंय, तर दुसरीकडे उन्नाव प्रकरणातील आरोपींना जामीन दिला गेला असं वक्तव्य लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं आहे. एकीकडे देशात राम मंदिर उभारलं जातंय तर दुसरीकडे सीता मातेला जाळलं जातंय असंही वक्तव्य चौधरी यांनी केलंय. हे सध्याचं भारतातील वास्तव असल्याचं सांगत इतकी शक्ती आरोपी आणतात कुठून असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी 4 दिवसांनी उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेला जाळलंय, याकडे चौधरी यांनी सभागृहाचं लक्ष वेधलंय. तर अनेक खासदारांनी लोकसभेत चर्चेदरम्यान आपली मतं मांडली आहेत, त्यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपलं मत मांडलंय. हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टातच सुनावणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.